आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, तहसीलदार गजानन गुरव यांच्या हस्ते झालं ध्वजारोहण. शिरोळ तहसील कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. शिरोळ नगरपालिकेचे प्रशासक तथा शिरोळ तहसीलदार गजानन गुरव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. शिरोळ तहसील कार्यालयात तहसीलदार गजानन गुरव यांनी ध्वजारोहण केलं. पोलीस उपनिरीक्षक पूनम रुग्गे यांनी ध्वजाला मानवंदना दिली. पोलीस निरीक्षक श्री कृष्ण कटक ढोंड, दुय्यम निबंधक श्री साळुंके, गटविकास अधिकारी श्री जाधव, निवासी नायब तहसीलदार जे वाय दिवे, महसूल नायब तहसीलदार श्री पाटील, भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपाधीक्षक सौ मस्के, उपकोषागार अधिकारी यासिन शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, माजी उपसरपंच बाळासाहेब शेख, प्रसाद धर्माधिकारी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष धैर्यशील देसाई यांच्यासह शिरोळ शहरातील सर्व पत्रकार, शिरोळ तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक, दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी, शिरोळ पंचायत समितीचे पदाधिकारी, नागरिक, शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांच्या उपस्थितीत शिरोळ तहसील कार्यालयातील ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा 71वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. या निमित्तानं आपण या ठिकाणी शिरोळ तालुक्यातील 71वा शिरोळ तालुक्यातील उपस्थित असणारे सर्व साहेब, प्रशासनातले म्हणजे सर्व सरकारी अधिकारी, त्याचबरोबर व्यासपीठावर प्रशासन संस्थांचे पदाधिकारी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आत्ता अधिकारी साहेबांनी जे काय तहसीलदार साहेबांना आणि आम्हाला निवेदन दिलं आहे त्याच्यावर सुद्धा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करू. प्रत्येकाला स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य दिनाच्या या शासकीय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय, तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे विविध पक्षांचे तालुका व जिल्ह्याचे माझे सर्वच सन्माननीय मित्र जे तालुक्यातल्या विविध विभागाचे प्रमुख आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रशासनाच्या वतीनं सर्वप्रथम आपणा सर्वांना व तालुक्यातल्या सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि हे स्वातंत्र्य, भारताचं स्वातंत्र्य हे सामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी आणि त्यांना जास्तीत जास्त स्वातंत्र्याचे लाभ मिळण्यासाठी जे काही कायदे आणि त्यानुसार निश्चित केलेल्या जबाबदाऱ्या त्या माझ्या कार्यालयातील व तालुक्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांचे आहेत ते सर्व अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतील. ज्या ठिकाणी कोणती अडचण येईल त्या ठिकाणी तालुक्यातील सर्व नागरिकांना कार्यालयातल्या तालुक्याच्या सर्व कार्यालयाचे दरवाजे पुढे त्या ठिकाणी आपण कुठल्याही आपल्या वैयक्तिक व सामाजिक हिताच्या अडचणीच्या कुठली आहेत त्याबद्दल कुठल्याही दिवशी कार्यालयाच्या प्रमुखांशी संपर्क साधावा असं मी आवाहन करतो. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना स्वातंत्र्याच्या शुभेच्छा देतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहू. अत्यंत उत्साहानं हा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पाडण्याकरता सहकार्य केलं त्याबद्दल मी आभारी.